बहुआयामी व्यक्तिमत्व राजू परोळेकर हे डायमेन्शन काय आहे बघूया. राजू राजकीय विश्लेषक, हा आता ही तुझी एक वेगळी ओळख आहे. राजकीय विश्लेषक, विश्लेषक म्हणजे काय? विश्लेषक दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे घटना घडण्या अगोदर केलेलं विश्लेषण आणि घटना घडल्यानंतर ती घटना अशा पद्धतीने का झाली याचं केलेलं विश्लेषण. दोन प्रकारचे विश्लेषण आहे आणि मी दोन्ही प्रकारचं करतो. म्हणजे तुम्ही गुगलवर पाहू शकता किंवा कोणत्या इंटरनॅशनल साईटवर बघू शकता. जागतिक राजकारणाचं विश्लेषण मी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. माझी पुस्तकं पण आहेत आणि ती आता वेबवर पण अवेलेबल आहेत किंवा युट्यूबवर तुम्ही त्याचे विश्लेषण केलेलं मी इंटरव्ह्यूज बघू शकता. विश्लेषणाचा मुद्दा असा आहे की घटना घडण्या अगोदर केलेलं विश्लेषण याची अचूकता ही खूप महत्वाची आहे आणि माझी ती आतापर्यंत सर्वसाधारणपणे 98.7% आहे. म्हणजे खूपच मोठी हे आहे. पण त्यासाठी घटना घडून गेल्यावरचं जे विश्लेषण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वाचण्याची गरज आहे. माझ्याकडे स्वतःच्या मालकीची जवळजवळ 60,000 पुस्तकं आहेत. मी सर्व वाचलेली आहेत आणि त्याहून कित्येक पट वाचलेली आहेत. माझ्या मालकीची 60,000 आहेत. आय एम होरॅशियस रेडर. रोज मी 200, 150, 350 पानं आतापर्यंत वाचतो. आता जरा कमी झालाय रेट कारण मधल्या काळात मी धावपळीत होतो. परत सुरू होईल ते. मुद्दा असा आहे की दुसऱ्या प्रकारचं विश्लेषण आहे ना ते इतिहासाच्या घडून गेलेल्या गोष्टीचं विश्लेषण. मी याचं साधं उदाहरण देतो. डॉक्टर एक असतो ना तो मेलेल्या माणसाचं डिसेक्शन करतो आणि तो जिवंत माणसाचं ऑपरेशन कसं करायचं हे शिकतो. तर एखादी घटना घडून गेल्यावर तिचं राजकीय विश्लेषण करणं म्हणजे तुम्ही घटना घडण्याच्या अगोदर त्याचं विश्लेषण करायला शिकणं असा होय. पहिला फेज जो आहे कोणत्याही राजकीय विश्लेषकाचा तो घडून गेलेल्या घटनेचा वेध घेणं आणि त्याचं अत्यंत अचूक विश्लेषण करणं. म्हणजे माझ्या आयडियाज आर डेंजरस पुस्तकामध्ये शिवसेना भासमान आणि वास्तविक नावाचा एक मोठा लेख आहे. तो गांधी पीस फाउंडेशनने अनेक भाषात ट्रान्सलेट करून त्याच्या पुस्तिका छापल्या दिल्लीला. तर त्याच्या त्या लेखामध्ये काय आहे की शिवसेनेचं मी अगोदर घडलेल्या गोष्टींचं विश्लेषण अर्ध्या भागात केलंय आणि पुढे काय होईल हे 2003 अक्षर दिवाळी अंकात तो आलेला. पुढे काय होईल हे विश्लेषण नंतर केलंय. पुढे काय होईल हे मी केलेलं विश्लेषण 100% बरोबर आलेलं आहे. याचा अर्थ असा की अगोदरच्या घटनांचं विश्लेषण माझं 100% बरोबर होतं. त्यामुळे विश्लेषण ही गोष्ट दोन प्रकारात मोडली आहे. इनपुट विश्लेषण अँड आउटपुट विश्लेषण. वा 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 किती छान. प्रियंका मगाशी तू मला म्हणालीस की बाबा खूप रागीट आहे. आम्हाला कधीच वाटत नाही बाबा रागीट आहे कारण बघ 4,500 इंटरव्ह्यूज बरोबर त्यांनी इतक्या लोकांबरोबर गप्पा मारलेल्या आहेत. मग तो रागीट कसा काय होऊ शकतो ग? तू सांग बरं कसा रागीट आहे. कारण का मध्ये मध्ये जेव्हा तो घरी असतो तेव्हा त्याला फोन येतात काही असे कोण कोणाला त्रास देते सगळं कळतं. मग तो काय काय करतो मग त्याला राग येतो खूप. मग तो एकदम चिडतो. कसा ओरडतो कसा ओरडतो काय सांग ना. ऐकलं असेल ना कधीतरी फोनवर तू? नाही मी कधी ऐकलं. ऐकलं बोल ना बोल ना. सांग तू सांग 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 काय कसा ओरडतो. एकदम जोरात आवाज असतो का? हो खूप जोरात. तुला घाबरायला होतं मग तेव्हा? हा मी काहीतरी करत असली ना माझं लक्ष नसलं की मी दचकते. राजू तुझ्या अत्यंत म्हणजे काय म्हणतात अजात शत्रूपणाबद्दल मी ऐकलेलं आहे की कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा त्यातली राजकीय व्यक्ती असो अनेक वेगवेगळ्या स्वभावाची माणसं तुझे घट्ट मित्र आहे. हे तू कसं काय साध्य केलंय? तेंडुलकरांबरोबरची मैत्री तर जग जाहीर आहे. तेंडुलकर म्हणजे उभं राहताना सुद्धा 10 वेळा विचार करायचे लोक. त्या ह्यांचा तू इतका जीवलग मित्र, प्रियाचा तू जीवलग मित्र. तर ह्या एकूण मैत्रीबद्दल आणि हे कसं जमवायचं असतं सगळं? मी कोणाचा शत्रू? माझा कोणी शत्रू नाही पहिली गोष्ट. माझा कोणी शत्रू नाही. ओके पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की माझं एक आयुष्याविषयी असं एक धोरण आहे की प्रत्येक माणसाची एक योग्यता असते, उपयुक्तता असते आणि त्याचा दर्जा असतो. समता हे मूल्य जसं मला मान्य आहे त्याच्यातच हे सगळं समाविष्ट आहे. त्यामुळे अगदी छोटा माणूस असून ते अत्यंत जागतिक कीर्तीचा माणूस असे कोणी माझे मित्र आहेत आणि ते माझ्या सरळ घरी येतात आणि माझ्याबरोबर बसतात हे मी तेंडुलकरांकडनं शिकलो. तेंडुलकरांकडे कोणी म्हणजे अर्धवेळी सुद्धा माणसं यायची आणि ते लिहित असताना येऊन बसायचे आणि त्यांच्याकडे बोलत बसायचे. 17 वर्ष मी तेंडुलकरांबरोबर होतो. त्यांना मी बाबाच म्हणायचो. मी अगदी पोरसौद्या वयात होतो तेव्हा तेंडुलकरांनी मला कॅच केला. मी एक लेख लिहिला होता अशी कोणतावर नवशिवसेनेचा सामाजिक अजेंडा असं तेव्हा शिवसेना जस्ट हे होतं. तर उद्धवचा जस्ट राजकीय प्रवेश होता तेव्हा लिहिलेला मी रुचीच्या दिवाळी अंकात. तेव्हा मला तेंडुलकरांनी पत्र पाठवलं होतं. त्याच्यानंतर आमची ओळख झाली. तर तेव्हापासून तेंडुलकरांशी माझा संबंध आला आणि मग तेंडुलकरांच्या मी घरचाच होऊन गेलो. प्रियाच्या सगळ्या शोचं राजकीय विश्लेषण आणि रिसर्च म्हणजे संशोधन मी केलेलं आहे. माझं बायलाईनने यायचं दिल्लीत असायचं मी तेव्हा.
आणि तेंडुलकरांबरोबर मी काही सिनेमे पण लिहिले, काही आले काही आले नाही, काही बिग बॅनर बरोबर होते ते आले नाहीत दुर्दैवाने, कारण तेंडुलकर नंतर थकले खूप. आणि मी केलेलं आणि मग कसं व्हायचं की या कमर्शियल जगामध्ये जे वागायला लागतं ते तेंडुलकरांना खोटेपणा जमायचा नाही. आणि मी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न करायचो की बाबा असं केलं पाहिजे वगैरे, ते तेव्हा हो म्हणायचे, पण ते ऍक्च्युअल करायची वेळ आली ना की ते खूप खरे वागायचे आणि मग सगळं फसायचं, असं खूप जायचं. पण त्यातून मी खूप शिकलो, म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग मध्ये तर मला त्यांनी इतकं शिकवलं की मी 27 सिरियल्स लिहिले आणि अनेक सिनेमे, मी काही आले काही आले नाही, काही चोरले गेले, पण त्याचं मला काही फारही वाटत नाही. पण आता अशी गंमत झाली की स्क्रिप्ट रायटिंग मध्ये माझ्याबरोबर सुप्रिया असायची आणि माझी बायको, आणि आम्ही डेस्कटॉपवर, तेव्हा डेस्कटॉप होता आमच्या घरात, तर त्याच्यावर करत बसायचो. आता कुठचीही सिरियल लागली की माझे वडील बघत असतात ना एकदम, ते असे खूप म्हणजे खाली बाडल्या ठेवाव्या रडताना पात्र आणि पाणी भरून घ्यावं, अशा सिरियल चालू असतात ना संध्याकाळी 7 पासून. तर सुप्रिया बसून बाबांना पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार, त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार डायलॉग्सही सांगते, तर माझे वडील चकित होतात की तुला कसं कळलं. तर त्याचं कारण त्या काळात केलेली आम्ही मेहनत आहे, कारण म्हणजे मला काय व्हायचं, मी घालत जायचो तोंडी आणि सुप्रिया टाईप करत जायची आणि ते स्क्रिप्ट, त्यामुळे आम्हाला परफेक्ट कळतं की या सिरियल मध्ये काय होणार. इतकं ते तकलादू आणि प्लास्टिकचं असतं, ते जगच संपूर्ण तसं आहे. तर या सगळ्या मुद्द्या मूळ मुद्द्यावर येतो, अजातशत्रू मी आहे असं म्हणणं असं तेवढं खरं नाही, मिथक आहे. माझ्या बाजूने मी अजातशत्रू आहे, माझा कोणी शत्रू नाही, पण माझे छुपे शत्रू भरपूर आहेत माध्यमांमध्ये, राजकारणामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये. तुम्ही सुरुवातीला जे म्हटलं की कोणताही हाऊस नाही, कोणताही गॉडफादर नाही, कोणी ती खुर्ची नाही, कोणती पार नाही, आणि तरी मी काहीतरी आहे ही गोष्ट, आणि गुणवत्ता ही गोष्ट जी आहे. तुम्हाला एक मी सांगतो, कॅन्सर किंवा एचआयव्ही किंवा पोलिओ हे रोग भयानक एवढे नाहीत जेवढा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स हा रोग भयानक आहे. न्यूनगंडात मध्ये असलेली माणसं जेव्हा मोठ्या पदावर बसतात तेव्हा ती समाजासाठी अत्यंत धोकादायक ठरतात. ती काय करतात की समाजातली गुणवत्ता असलेली माणसं पहिले मारायला घेतात आणि त्यांचं करिअर संपवायला बघतात. त्यामुळे त्या अर्थाने मी कायम असुरक्षित आयुष्य जगलेलो आहे, पण मला त्याचा अजिबात भीती वाटत नाही. आणि अशा प्रकारच्या माणसांशी कसं डील करायचं, कसं वागायचं आणि त्यांना कसं संपवायचं, म्हणजे त्यांना कसं संपवायचं म्हणजे त्यांच्यातला वाईट प्रवृत्ती कशी संपवायची याच्याबद्दल मला पूर्ण ज्ञान आहे. त्यामुळे माझ्या घोड्यावर पक्की कमांड नसल्यामुळे घाबरत नाही. मैत्री पलीकडचा हा मित्र राजू परुळेकर आणि आपली छोटी मैत्रीण प्रियांका, त्या आधी घेतोय.